हिंगोलीतलं कुरुंदा गाव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आक्रमक झालंय. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ या गावात 5 दिवसांपासून तरुणांनी स्मशानात आमरण उपोषण सुरू केलं. जिल्ह्यातील 15 गावांनी जरांगेंना पाठिंबा देत जागरण रॅली काढली आहे. नांदेड जिल्ह्यात आज आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांनी नांदेड हैदराबाद महामार्गावरती ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. हैदराबाद महामार्गावर आंदोलक बसून आहेत, त्यामुळे नांदेडकडून हैदराबादकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. चंद्रपुरात ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सरसकट समाविष्ट करू नका या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकर इथं भगवान शंकराचं दर्शन घेतलं. राज्यावरचं दुष्काळाचं संकट टळू दे असं शंकराला साकडं त्यांनी घातलं. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त मुख्यमंत्र्यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर इथल्या महादेवाचं दर्शन घेतलं. माजी मंत्री बबनराव घोलप ठाकरे गटात नाराज आहेत. भाऊसाहेब वाकचौऱ्यांना उमेदवारी जाहीर केल्यानं घोलपांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आज संजय राऊतांची भेट घेतली आणि नाराजीबाबत गारहाण मांडलं. मात्र अजून वाकचौऱ्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही असं राऊतांनी म्हटलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे